महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेलं रेल्वेवर, त्यावेळेस हेच सत्तेत होते ना राष्ट्रवादीवाले, पण त्यावेळेला मराठी माणसांच्या महाराष्ट्रातल्या नोकऱ्या जात नव्हत्या. आज जे करतायत ना हे राजकारण करतायत. आमची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे, आम्हाला यांच्यासारखी नाटकं नाही करायची. आपले निर्णय जनतेच्या हिताचे होते आणि ते निर्णय रद्द झाले आहेत का, हा महत्त्वाचा विषय. आणि ते जर झाले असतील जनतेच्या हिताचे निर्णय तर ते चुकीचंच आहे, ते कोणीही करो. पण जर ते जनतेच्या हिताचे नसतील तर ते रद्द झालेच पाहिजे होते. आमची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट आहे, आम्हाला यांच्यासारखी नाटकं नाही करायची. आज राष्ट्रवादीचे नाटक करते किंवा शिवसेना जे नाटक करतं काय युवासेना, आपल्याला आठवतं का हो 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेलं रेल्वे भरतीचं, की उत्तर प्रदेश आणि बिहारमधले लोक हे महाराष्ट्रातल्या मुलांच्या रेल्वेच्या नोकऱ्या हिसकावून घेतात. त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन केलेलं, महाराष्ट्र सैनिक जेलमध्ये गेलेले, त्यावेळे हेच सत्तेत होते ना राष्ट्रवादीवाले. मग त्यावेळेला मराठी माणसांच्या महाराष्ट्रातल्या नोकऱ्या जात नव्हत्या, मग तेव्हा काय पाठिंबा दिला का ना, तेव्हा बोलले की आमचा राजसाहेबांना पाठिंबा आहे म्हणून. आज जे करतायत ना हे राजकारण करतायत. आमचं म्हणणं एवढंच आहे, कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जायलाच नको, पण त्याच्यासाठी ही आंदोलन करून तो प्रकल्प येणार आहे का, याच्यासाठी सर्व पक्षांनी म्हणून एक सखोल चौकशी केली पाहिजे की बाबा नेमकी अशी काय कारण आहेत की महाराष्ट्राचा प्रकल्प बाहेर चालला, तो गुजरातला चाललाय. गुजरातचं नेमकं काय देत आहे लोकांना की महाराष्ट्राला हे प्रकल्प मिळत नाही किंवा महाराष्ट्राच्या वाट्याला येत नाही, याचा अभ्यास करून ज्याच्यामागे राजकारण आहे का हेही शोधलं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि जर तसं असेल तर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन त्याच्याशी लढा दिला पाहिजे. हे असं नाटक करून तर काय प्रकल्प येणार नाही, हे राजकारण चालू आहे. आणि आमचं म्हणणं आहे की जेव्हा विषय महाराष्ट्राच्या भल्याचा येतो त्यावेळेला राजकारण बाजूला ठेवून सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून हे प्रकल्प महाराष्ट्रातच कसे राहतील किंवा यापुढचे प्रकल्प महाराष्ट्राला कसे मिळतील याचा राजकारण विरहित विचार झाला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका माननीय राजसाहेबांनी घेतलेली आहे.